वाशिम जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. वाशिम जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. उभ्या पिकाला अंकुर फुटले आहेत. शेतकऱ्यांना एकरी 20,000 रुपये प्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे वाशिम जिल्हा संपर्क प्रमुख योगेश नपटे पाटील यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी रसपाचे युवा नेते ज्ञानेश्वर मुखमाले, शंकर पात्रे, मृगराज आघाव, समाधान शिंदे आदी जण उपस्थित होते. आज वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे माननीय मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांना जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात प्रमुख अशी मागणी आहे की जे सध्या वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाचा खूप मोठ्या प्रमाणात सावट आहे आणि या गेल्या 15 दिवसापासून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे आणि सोयाबीन पिकाला उभ्या पिकालाच काढणी लागल्या उभ्या पिकाला अंकुर फुटले आहे. उभ्या पिकाला अंकुर फुटल्याने सोयाबीनचे पीक हे पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आणि नष्ट झालेले आहे. त्यामुळे सरकारने या निवेदनाची दखल घ्यावी आणि ज्या निवेदनात आमची जी प्रमुख मागणी आहे की एकरी 20,000 रुपये याप्रमाणे शेतकऱ्यांना त्वरित त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीकरिता आज निवेदन देण्यात आले आहे. आज दिनांक 25 सप्टेंबर राष्ट्रीय समाज पक्ष वाशिम जिल्हा यांच्यातर्फे जिल्हा अधिकारी कार्यालय वाशिम इथे बंदरवाड्यापासून जो अतिवृष्टी चालू आहे वाशिम जिल्ह्यात त्यामुळे शेतकऱ्याचं भल्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. सोयाबीन, तूर, उडीद, मूग, फळबागा, अंतिम भाजीपाला वगैरे सर्व शेतमालांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं असल्यामुळे शेतकऱ्यांना तातडीची मदत व्हावी आणि वाशिम जिल्हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर व्हावा यासाठी निवेदन देण्यात आलेलं आहे. प्रतिनिधी विनोद तायडे, न्यूज टुडे 24, वाशिम. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.